दिला जाईल देवा, दिला जाईल. चहा नसला तर वडापाव बी चालेल, दिला जाईल, दिला जाईल देवा. या गावात पहिलेच वारं दिसतंय तुमचं. बर, एक कोड विचारू का मग? चल बोल देवा. तुझं जर काही घोडा असलं, तुझं जर काही घोडा असलं, बर सोड शिलू मानवत रोडला देवा. हा घोड नाही हो, कोड 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 होय. हा लवकर लवकर विचार देवाचं. नवीन नवीन वारा आहे, एकदा नवीन वारा गेले की पुन्हा सात आठ धाप फॅन लावावं लागतील. विचारू का देवा? चल बोल देवा. हा ह्या माझ्या मित्राची दारू कधी सुटेल? तुझ्या मित्राची दारू सुटेल कवा? तुझ्या मित्राची दारू सुटेल कवा? तुझ्या मित्राची दारू सुटेल कधी? जवा त्याचा लिव्हर फुटल. खरंय की देवा? करंट लागला काय देवा? अरे मोसमला लागली असं मला वाटलं, करंटच लागला काय की. बर देवा, आणखीन कोड विचारू का? सोप सोप विचार. सोप सोप विचार होय, विचारू का? सोप सोप आपल्यातल्या आपल्यात. बर बर बर, विचारू का देवा? विचारू का? चल बोल देवा. सोप सोप होय, विचार विचारू का देवा? चल बोल देवा. सोप सोप विचार, विचारू का देवा? आपल्यातल्या आपल्यात. बर विचारू का? तुझी बिलई जाऊन ये, माझी बिलई जाऊन ये. बर देवा, विचारू का मग आता? चल बोल देवा. हा ती काळी कोंबडी पांढरा अंडा का देते? सोप सोप विचार म्हणलं, देवाची चेष्टा करतो काय? नाही देवा. हा देव काय तुला पोल्ट्रीत कामाला वाटला का? सांगा की देवा. सांगावंच लागते का? सांगावंच लागते. साडेतीन मीटर कापड घे, घेतला. त्याच्या चार घड्या घाल, घातल्या. गुलाल घे, घेतला. सुतळी घे, घेतली. बांबू घे, घेतला. लाया टाक, कुणावर उधळायच्यात? 86 लिंबू घे, घेतले. 87 फोडी कर, घेतले. 88 रंगवत केले, फरसाण टाक, टाकलं. टाक टाकल्या, त्याचं गटुड बांध बांधलं आणि कोंबडीच्या कुठ कुठ देवा कुठ? कोंबडीच्या गळ्यात बांध देवा. एवढं सगळं त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास ती कोंबडी वाचल होय. जर कोंबडी वजन मिली, मिली. जर कोंबडी वजन मिली, मिली. अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतोय? खरंय देवा, खरंय. जर एखादी वाचली तर पुन्हा दत्त जयंती मध्ये एवढी पुन्हा सोडू आणून इकडच. खरंय देवा. अरे तुझ्या डिग्रस गावात माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली, पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली. लोक 100 नोटा बाजूला दाबून 10 नोटा टाकू लागली. म्हणून जरा थंडीनं जरा आकडतं पाऊल धरलंय बरं का. आई राजा बघून घे, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागीन, आईचा जोगवा, जोगवा मागीन. दैत्य सारोनी माळ मी खारीन, अति बोधाचा झेंडा मी घेईन. ऐका मावशी, एक छोटासा दृष्टांत आठवला सांगतो. कोल्हापूरचा राजा होता, कोल्हापूरचा राजा होता. राजाला गर्व झाला की मी राजा आहे, मी राजा असल्यामुळं मला कशाची कमी कमी नाही असं कोणाला वाटलं? राजाला. राजाला गर्व झाला होता. राजानं काय केलं ऐका. बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. कोण? राजा. की बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. मग त्या अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला. 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 राज वैभवात लटला. राजाला एवढा गर्व झाला होता, लक्ष द्या इकडं. राज वैभवात नटला असा गर्वाने राजा फुगला. असा गर्वाने राजा दाटला. असा गर्वाने राजा दाटला. राजा म्हणला असा तसा मला जोगवाच मागायचा आहे, तर ते परडी सोन्याची करतो म्हणला. इकडे लक्ष द्या, परडी जरी सोन्याची केली मावशी, तर अंतरातला भाव लागतो, मनामधला भाव लागतो. भाव जर आपल्या मनामध्ये नसल, साक्षात देव जरी आपल्या पुढे उभा टाकला, तर काही उपयोग नसतो त्याचा. परडी सोन्याची करीन असा विचार मनात ठसला. असा विचार मनात ठसला. मग त्या देवीची कला फेराळी लीला भोग लागलाय भोगायला.
आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे। आई पाचाच पन्नास होऊ दे, भक्तांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे। आईचा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एका जनार्दनी एक पणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। आईचा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एका जनार्दनी एक पणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला। ऐका आता या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मामांच्या नियोजनाखाली चालू असलेला, मामांचं खरंच मोठं काम आहे बरं का। असं वाटतंय देवानं कशाला ठेवलं आहे तर फक्त त्यांच्या हातून हे सगळं घडायचं आहे, आणखी कितीतरी घडायचं आहे। म्हणून सुंदर असं नियोजन मामांनी 600 भाविक भक्त तुळजापूर पंढरपूर बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठलिया जन्मो जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली। काहीतरी मामांचं भरपूर पुण्य आहे। ही हा नवे एकट्याचा खेळ, ही कोणाचा खेळ नाही, तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं असंच। कारण ह्यावर्षी हा कार्यक्रम आयोजित केला, पुढल्या वर्षी आणखी 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 इवले सेरोप त्याचा वेणू गेला। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे। मामाने ह्यावर्षी सुंदर नियोजन केलं। मामांसाठी एकदा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा।